या राज्यातल्या शेतकरी शेतमजूर कामगार अपंग आणि आमच्या अनाथाकडून आणि प्रहार करून आपलं अभिनंदन करतो. आपल्या कोणता पक्ष होता कोणत्या पार्टीचे होते हा विषय महत्वाचा नाही. आता झेंडा सोडावा लागेल आणि अजेंडाकडे जावं लागेल आणि तो अजेंडा घेऊन खरं तर एक विकासाची नवीन पाऊलवाट या सभागृहातून निर्माण झाली पाहिजे. अध्यक्ष महोदय या सभागृहाकडे पाहताना सामान्य माणसाचा आवाज या सभागृहात खऱ्या अर्थानं निर्माण होणं तो आवाज जनतेपर्यंत पोहोचणं हे सुद्धा अपेक्षित आहे. अध्यक्ष महोदय आपण पाहतोय मी नेहमी पाहतोय गेल्या 20 वर्षापासून पाहतोय का सभागृहातून मंत्रालय नाही चालत मंत्रालयातून सभागृह चालतं हे खरे याच्यातली मेक आहे. मला वाटतं या सभागृहातून मंत्रालय चाललं पाहिजे आणि तो सुखाचा दिवस तुमच्या माध्यमातून आला पाहिजे. इथल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आणि उत्तरातून सामान्य माणसाचा विचार या सभागृहातून कसा निर्माण होईल अशा सुद्धा अपेक्षा करतोय. अध्यक्ष महोदय मी जास्त बोलणार नाही पण आता नवीन सरकार आहे घडी जरी जुना असला तर जुन्या घड्यासोबत नवीन सरकार आलं आणि त्याच्यातून तुम्ही अध्यक्ष झाले. आम्ही तुम्हाला मतदान केलं पण मतदान केल्यानंतर तुम्ही आमच्या बाजूने उभं राहावं असं त्याच्यातलं मत नाही होत. तुमच्याकडून अपेक्षा आहे सगळ्यांच्या भावना तो माणूस किती हा पहिल्या मी पाहतोय पहिलेपासून जयंतराव असन अजितदादा असन किंवा हे इकडली मंडळी सुधीर भाऊ असन तुम्ही एवढे बोलता का सामान्य माणसाला बोलूच देत नाही कार्यकर्त्याला. इकडला जो शेवटचा सदस्य आहे ना तुम्ही एक एक तास बोलायचं जयंतराव ना आम्हाला 5 मिनिटही द्यायचं नाही हा अन्याय आहे. ते तुम्हाला खोळून काढावं लागेल अध्यक्षाला आणि म्हणून तो अन्याय निघाला पाहिजे. इथं लहान पार्टी आहे अपक्ष आहे 29 अपक्ष आहे ज्याच्याजवळ झेंडा नव्हता धर्म नव्हता जात नव्हती पंत नव्हता पैसा नव्हता पक्षही नव्हता नेताही नव्हता होती तर जनता होती पण त्याला तुम्ही कमी समजून चालणार नाही अध्यक्ष महोदय. आणि म्हणून आपल्याकडून अपेक्षा आहे आणि एक शेवटची मागणी या दिवशी मागणी करावी पाहिजे पण जो 353 आहे ना 353 आम्ही सगळ्याला सांगितलं देवेंद्र भाऊ आपल्याला पण सांगितलं तो अजामीन पात्र करून टाकला थापड मारली नाही जोऱ्यानं बोलला तरी गुन्हा दाखल होते नंतर घडते. मला वाटतं एवढं आजच्या दिवशी तुम्ही या 1-2 महिन्यात त्याचा निवाळा करा आणि तो जामीन पात्र करा एवढी मागणी आहे आणि ते आपले अभिनंदन करतो आणि संपवतो. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.